स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये। तर कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा, आनंदी राहा। आणि चला आज तुमची शेअर करणार आहे एक रेसिपी, जे गौरी मस्त मसाला भात करणार आहे। आणि मसाला भात केल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा झाला। तर चला आजचा व्लॉग स्टार्ट होत आहे रेसिपीपासून। आणि रेसिपी करत आहे गौरी, मसाले भात करत आहे। तर मसाले भात मी तुम्हाला पटपट सांगत आहे, खूप वेळ होईल म्हणून। आणि काय, शिमला मिरची आहे, कांदे आहे, मिरची आहे आणि बारीक ने चिरलं आहे, अशा लंब्या चिरलं आहे, लवंग, विलायची, दालचिनी, खडा मसाला जो आहे तो सगळा आहे, तो जास्त नाही घ्यायचा आहे। आणि तेल घेतलं आहे 2-3 चम्मच। आणि हे बघा, आलू वांगे चिरलेलं आहे, इथं कोथिंबीर आहे, टमाटर आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट ही ठेचून घेतलेली आहे। ठेचून घेतलेली छान लागते पेस्ट मिक्सरमधल्यापेक्षा। तर चला आता फोडणीमध्ये काय काय टाकलं बघा। तिने खडा मसाला सगळा पहिले टाकलेला आहे, त्याच्यानंतर कांदे, मिरच्या आणि हे बघा आपला बासमती चावल पण साईडनं ठेवलेला आहे। आणि बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला वापरत आहे, तुम्ही कोणचाही वापरू शकता। आणि हे आपलं जो सामग्री टाकलेली आहे आता छान तेलामध्ये होत आहे। तुम्ही बरेचसे भाज्या टाकू शकता, पण आमच्या घरी मुलं खात नाही आमच्या जास्त भाज्या, त्यामुळे भाज्या नाही टाकल्या। तर कांदा आपला छान होत आहे आता, आता त्याच्यामध्ये शिमला मिरची, टमाटर हे सगळं टाकलं आहे, तर याला हिरव्या मिरच्या आणि छान अजून 5 मिनटं होऊ द्यायचं आहे। तर बघा आईची बिर्याणी खायला भेटणार आहे, अजून पावभाजी पण करणार आहे, ते पावभाजीची रेसिपी पण शेअर करेन त्याची त्याची। आज बिर्याणी व्हेज, नंतर पावभाजी रेसिपी पण येणार आहे, मस्त करते पावभाजी गौरी। लसूण अद्रकची पेस्ट, चांगलं 5 मिनिटं होऊ द्यायचं। आता टाकणार आहे आपण मसाला याच्यामध्ये, तिखट मीठ, हळद, धनिया मसाला, मिरची पावडर हे एकत्र केलं आणि आता आपण फोडणीमध्ये टाकलं आहे। त्याच्याला 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। तर झाली आपली फोडणी, स्किप करून दाखवत आहे रेडी। आणि एका वाट्यात दहीमध्ये, दही जास्त खा आंबट पण नको, मीडियम असलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकायचा, तो मिक्स करायचा आणि तो याच्यात टाकून द्यायचा, जसं टाकलेला आहे दिसत असून तुम्हाला। आणि बघा ग्रेव्ही अजून छान दिसायला लागला, कलर मस्त आला, स्ट्रक्चर बघा ते छान आला त्याचा। आता आपण भिजवलेले तांदूळ आहे ते पण याच्यात टाकून देऊ। आणि बिर्याणी मसाला दह्यामध्ये मिक्स करून टाकला आहे, तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघाल। आता छान जास्त फिरवायचं नाही, वरून टाकत आहे आपण कसुरी मेथी आणि बस थोडंसं हलवायचं आणि वरून कुकरचं झाकण लावून द्यायचं। तर एक शिट्टी झाली आहे, एक शिट्टी झाल्यानंतर बघा किती छान दिसत आहे पुलाव, व्हेज पुलाव झाला आपला रेडी आणि छान मोकळा मोकळा झाला आहे। पाणी मी जेवढा भात घेतला त्याच्या अर्धा पाणी टाकलं, जेणेकरून तो भात छान असा मोकळा मोकळा होतो आणि चवीला पण खूप भारी झाला। तर चला तयारी करून देऊन राहिली, तेल लावून देऊन आंघोळ झाली। तर बघा कसा करते, ए सरका बस, सरका बस, दीदी म्हणते तसं कर। अरे इकडे तू रोज चल लवकर, ए चल दीदी, दीदी जे हाताला तेल आहे ना, बघा कसा करते, कसं आठवते। ते क्रीम लावायची होती बाई, तेल नव्हतं लावायचं, नाही तेल नाही। अच्छा अच्छा, बॉडी लोशन। आम्ही दोघीच राहिलो आंघोळीचं, कारण का आमची कामं पेंडिंग पडले आहे ना गौरी, किती कामं पडले आमची पेंडिंग, किचन गिचन आवरायची आहे, पण पहिले पेट पूजा, बाकी नंतर सगळ्या घराची पूजा। तर चला आता पहिले जातो आम्ही जेवण करायला। तर चला आता बसलो आम्ही जेवायला। जेवणामध्ये मसाले भात, टमाट्याची चटणी, दही, मलाईचं, आंबा, तर असा आमचा आजचा थालीचा बेत होता। तर आजची थाली तुम्हाला कशी वाटली ते सांगाल नक्की। आणि नवीन नवीन रेसिपी रोज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करत सांगत की मी आज किचनची थोडीशी क्लिनिंग आहे, ती चिमणी पण साफ करत आहे मी। आणि चिमणी कशी साफ करायची याचा व्हिडिओ याच्या आधी पण टाकलेला आहे मी, त्याची लिंक खाली देऊन देईन, तुम्ही ते चेक करून घ्या। चला आता मी पटापट चिमणी साफ करते, साफ झाल्यावर दाखवते तुम्हाला कशी दिसते। तर आणि डिटेल चिमणी कशी साफ करते असं पुन्हा एकदा सांगायचा व्हिडिओ मी लिंकमध्ये देऊन देईन, ते बघून घ्याल तुम्ही। तर चला आता पूर्ण किचनची अर्धी क्लिनिंग झाली आहे, वरच्यावर साफसूफ करत राहावं लागते। तर सॉरी, जे याच्या आधीची क्लिप होती एक ब्लीड झाली आहे सानंच्यानी। आणि कसं करायचं डीप क्लिनिंग चिमणीची याच्या आधी पण व्हिडिओ टाकला आहे मी, तरी अजून एक टिप सांगते नवीन तुम्हाला।
चिमनी साफ करायची असेल तर कॉलिन जे असते ना ते स्प्रे करायचं. बघा किती घाण झाली आहे चिमनी, तुम्हाला दिसत असेल ते कॉलिन याच्यावर स्प्रे करायचं, चांगलं चपचप ओलं करायचं. आणि एक जुना सॉक्स असेल, हे बघा तिकडले किती क्लीन झाले, जुना सॉक्स असेल तो घ्या. किंवा तुम्ही कानातली एअरबड्स असते ते घ्यायचे आणि ते दोन्ही घ्यायचे आणि साफ करायचे जे कॉलिन जे स्प्रे मारल्यानंतर. इतकी छान आणि क्लीन होऊन जाते आणि पूर्ण चिकटपणा निघून जाते. तुम्हाला दिसत असेल किती क्लीन झाले. क्लीन झाल्यानंतर मी निरमा किंवा भांड्याचं लिक्विड जे राहते त्याने पण तुम्ही साफ करू शकता, धुवून घ्यायची छान. बिलकुल हाताला कोणत्याही प्रकारचा चिकटपणा राहत नाही आणि इतक्या लवकर इझी. तुम्ही 5 मिनटं जरी कंटिन्यू घड्याळ लावून जरी वेळ जर दिला ना तर 5 मिनटात तुमची चिमणी जी असते पूर्ण क्लीन होऊन जाते. आतमधून सुद्धा मी तसंच केलं आहे, बघा किती साफ दिसत आहे. आणि आता साफ झाल्यानंतर पुन्हा एकदा मी काय करते, ती साबणीने छान त्याला धुवून घेत आहे. म्हणजे 15-20 दिवस तर तुमची चिमणी खराब होणार नाही. आणि मी वरच्यावर 10-15 दिवस झाले का चिमणी साफ करत राहते, जेणेकरून जास्त खराब होत नाही. आणि एखाद्या वेळेस तेलकट जास्त पदार्थ आपण करतो त्यामुळे जास्त खराब होऊन जाते. तर हा उपाय नक्की ट्राय करा तुम्ही, खूप छान क्लीन होते आणि इझी होते, जास्त वेळ लागत नाही. तर बघा आता मी छान दोन्ही छान साबणीने धुवून घेतलं आणि किती क्लीन चकचकीत झालं आणि बिलकुल तेलकटपणा चिकटपणा नसतो. फक्त तुम्ही ताराची घासणी वापरायची आणि आपली साधी घासणी वापरायची, जेणेकरून आपले चिमणीचं जो शायनिंग आहे ते कमी होते ताराच्या घासणीने, म्हणून ती यूज करायची नाही. तर चला आता मी फ्रेश झाली, म्हणजे आंघोळ उंघोळ झाली माझी आणि तुम्हाला दाखवते आता चिमणी साफ झाल्यानंतर धुतल्यानंतर किती क्लीन झाली आणि चकचक दिसत आहे. तुम्हाला दाखवते हे बघा किती स्वच्छ झाली. आणि पहिले बघितले असेल तुम्ही किती खराब दिसत होती आणि खूप चिकट झाली. कितीही चिमणी चिकट असू दे किंवा घाण असू दे पण हे 5 मिनिटात क्लीन होते. तुम्ही 2 गोष्टी वापरू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं हे सॅनिटायझर आहे, याचा उपयोग कसा करायचा चिमणी साफ करताना ते सांगितलं आहे मी. तुम्ही लिंक दिले तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि दुसरं याच्यापेक्षा शॉर्टकट तुम्हाला हवं असेल तर सगळ्यात बेस्ट आपल्या किचनमध्ये राहते कॉलिन. कॉलिननी खूप इझी किचन साफ होते, म्हणजे किचनमध्ये डाग जसं शाईचा डाग पडला असेल तिथे तुम्ही कॉलिन असं प्रेस करा तर शाईचा डाग निघून जाईल. तर असा होता आजचा ब्लॉग. आणि जसं सांगितलं मला तोंडाला फोड आले त्यामुळे जास्त बोलता नाही आलं. तर असा होता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला किचन टिप्स जे सांगितले, मी चिमणी कशी साफ करायची, शाईचे डाग कसे साफ करायचे ते पण सांगितलं आहे तुम्हाला. आणि आजची जी बिर्याणी रेसिपी आहे ती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे आहे, मी नक्की ट्राय करेल. आणि कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.